संत आणि शूरवीरांची भूमी म्हणून आपल्या देशाकडे पाहिलं जातं. देशाच्या आजवरच्या इतिहासात अनेक वीरांची आणि त्यांच्या शौर्यगाथेची नोंद आहे. त्यामुळेच या वीरांची शौर्यगाथा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी या उद्देशानं अनेक ऐतिहासिक सिनेमांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे आज पाहायला गेलं तर कलाविश्वात ऐतिहासिक सिनेमांची संख्या बरीच आहे. यामध्ये आता आणखीन एका वीराची शौर्यगाथा प्रेक्षकांसाठी उलगडण्यात येणार आहे. समुद्रातील गनिमी काव्याचे जनक कान्होजी आंग्रे यांचा जीवन प्रवास आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. भारताचे पहिले नौदल प्रमुख ज्यांचा समुद्रातील शिवाजी म्हणून अखंड मुलखात परिचय होता, ज्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग फक्त समुद्रालाच ठाऊक होता, असे भारताचे पहिले नौदल प्रमुख म्हणजेच सरखेल कान्होजी आंग्रे. कान्होजी आंग्रे यांची शौर्यगाथा लवकरच कान्होजी आंग्रे या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना बघायला मिळेल. कान्होजी आंग्रे यांची धास्ती संपूर्ण युरोपच्या नौसेनेला होती. विशेष म्हणजे कान्होजी आंग्रे यांचा पराभव करण्यासाठी इंग्रज, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज हे सगळेजण एकत्र आले होते. पण तरी सुद्धा ते दर्यासागर कान्होजी आंग्रे यांचा पराभव करू शकले नाहीत. त्यामुळेच त्यांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावा या उद्देशानं कान्होजी आंग्रे या सिनेमाची निर्मिती केली जाते. दरम्यान डॉक्टर सुधीर निकम लिखित हा सिनेमा 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तसंच सिनेमाची निर्मिती क्रिएटिव्ह मदारीस प्रस्तुत राहुल जाधव आणि पर्यवेक्षक निर्माते राहुल भोसले करतायत. विशेष म्हणजे कान्होजी आंग्रे यांच्यासारख्या वीर योद्ध्याचा इतिहास लवकरच उलगडणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये सुद्धा उत्सुकता आहे. पण आता फक्त सिनेमाच्या नावाची घोषणा झाली असून यामध्ये कोणता कलाकार प्रमुख भूमिकेत असेल हे स्पष्ट झालं नाहीये. तर कान्होजी आंग्रे यांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला कोणत्या अभिनेत्याला बघायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.